राज्यामधल्या कुठल्या व्यक्तींना काय दर्जाची सुरक्षा पुरवायची याच्या संदर्भातला निर्णय हा गृहविभागाच्या उच्चस्तरीय समितीच्या मार्फत घेतला जातो। राज्यामध्ये उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि एकनाथ शिंदे यांना सर्वांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली होती आणि त्यांना आलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांची अधिक काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना पोलीस विभागाला ठाणे पोलिसांना देण्यात आलेल्या होत्या। त्यामुळं मला असं वाटतं की ही जी चर्चा सुरू आहे ही चर्चा अनावश्यक चर्चा आहे आणि अशा प्रकारची पत्र वगैरे सार्वजनिक जीवनात नेहमी येत असतात, पण पोलीस दल त्याचं ॲनालिसिस करून त्याच्यावर काय कारवाई करायचं हे ठरवत असतं आणि त्याप्रमाणे पोलीस दलाने त्यांची पूर्ण सुरक्षा करण्याची काळजी घेतलेली आहे। इथे असं म्हटलं आहे की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा देण्यास नकार दिला किंवा असमर्थता दर्शवली असं मला काही वाटत नाही आहे त्याच्यामध्ये, परंतु मी राज्याचा गृहमंत्री म्हणून ज्या ज्या वेळेला या गोष्टी माझ्यासमोर आणल्या जातात त्यावेळेला मी हेच सांगेन की जी उच्चस्तरीय कमिटीने सुरक्षा शिफारस केलेली आहे ती सुरक्षा किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुरक्षा एकनाथ शिंदेना या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदेनी त्यावेळी स्वतः याबाबत काही मागणी केली होती सुरक्षेची किंवा काही विचारणा केली होती? त्यांनी स्वतःहून मागणी केली नव्हती, परंतु त्यांच्या चिरंजीवांनी पत्र दिलेलं होतं, ते पत्र राज्याच्या पोलीस प्रमुखांच्याकडे पाठवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यावर पुढील कारवाई करून काळजी घेण्याच्या संदर्भात सूचित करण्यात आलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं काही तुम्हाला सांगितलं होतं? मला असं काही सांगितलं नाही। आता ते दोघंही एकाच पक्षाचे आहेत, त्यामुळं त्यांच्या दोघांच्यामध्ये काय चर्चा झाली ती मला माहीत असू शकत नाही, त्यामुळं त्याचं उत्तर काही मला देता येणार नाही। परंतु राज्याचा तत्कालीन गृहमंत्री म्हणून मी सांगतो की या संदर्भामध्ये सरकारने माननीय एकनाथराव शिंदे यांची सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केलेली आहे।